अवैध असलेल्या गुटखा विक्री विरोधात LCBची जिल्हाभर धडक कारवाई, स्थानिक गुन्हे शाखा आली ॲक्शन मोडवर। बुलढाणा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभर अवैध गुटखा विक्री विरोधात विशेष मोहीम राबवली आहे। या मोहिमेत विविध ठिकाणावरून 1,96,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 जणांना अटक करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। अवैध गुटखा विक्री विरोधात मोहीम राबवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी विशेष पथकांची नियुक्ती करून जिल्ह्यातील देऊळगाव राजा, खामगाव, चिखली, मलकापूर या तालुक्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे। मार्च महिन्याअखेर स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आल्याने जिल्ह्यातील गुटखा माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत।